विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आपली जी लँग्वेज स्टडीची सीरीज चालू आहे त्यामधील आजचा हा 10वा व्हिडिओ म्हणजे 10वा सेट आपण घेऊन आलेलो आहोत। लँग्वेज स्टडीचा जो आपल्याला 10 मार्काचा प्रश्न असतो पहिलाच बोर्डाच्या परीक्षेमध्ये 9व्या वर्गातसुद्धा, ते आपण बघणार आहोत। तर पहा, लँग्वेज स्टडीमध्ये पहिला येत असतो आपल्याला कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स, म्हणजे आपल्याला काही वर्ड्स दिलेले असतात परंतु ते वर्ड्स कसे असतात, पूर्ण नसतात, काही लेटर्स हे मिसिंग असतात, ते आपल्याला पूर्ण करायचे असतात। जसं इथं कोणते कोणते वर्ड देण्यात आलेले आहे 2 मार्काकरता असतात हे प्रश्न, सन SUN S एका जागा टी, दुसरं आहे EV एका जागा NT, तिसरं आहे OUSTAIN एका जागा ING आणि चौथं आहे RESCU एका जागा। तर बघा याच्यामध्ये काय होईल, पहिले याचं सनसेट म्हणजे SUN SEE लागेल, SET, त्यानंतर दुसरं EVENT, तिसरं आउटस्टँडिंग OUTSTANDING लागेल इथं, आणि चौथं याच्यामध्ये RESCUE रेस्क्यू। त्यानंतर दुसरा येत असतो आपल्याला 2 मार्काकरता यामध्ये दुसरी ॲक्टिव्हिटी, पुट द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर। काही आपल्याला वर्ड्स दिलेले असतात, 2 सेट दिलेले असतात, लक्षात घ्या 2 सेट वेगवेगळे करायचे असतात आपल्याला, पहिलं आणि दुसरं। तर 2 सेट कोणते कोणते दिले आहे, पहिला सेट आहे पीस, स्ट्रीम, बीक, राईट, आणि दुसरं आहे बेकॉन, बिनेथ, बीक आणि बेली। काही विद्यार्थी काय करतात की दोन्ही सेटचं एकत्र अल्फाबेटिकल ऑर्डर करतात, आपल्याला तसं करायचं नाही, आपल्याला एका एका सेटचं अल्फाबेटिकल ऑर्डर करत न्यायचं आहे। पहिल्या सेटचं आपण करूया, तर स्क्रीम बीक राईटचं ॲन्सर काय होईल पहा, अगोदर बीक येईल, मग पीस येईल, मग राईट आणि मग स्क्रीम। त्यानंतर दुसऱ्याचं पहा, दुसऱ्यामध्ये बीक्स, बीकॉन, बेली आणि चौथं बिनेथ। त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी असते याच्यामध्ये पंक्च्युएट द फॉलोइंग, म्हणजे आपल्याला योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा असतो। पण आपल्याला 2 वाक्य इथं दिलेले असतात वेगवेगळे, ह्याच्यामध्ये सुद्धा 1-1 मार्काकरता 2 वाक्य असतात, लक्षात घ्या। पहिला वाक्य दिलेलं आहे टर्न अवे द मेन शाउटेड, आणि दुसरं आहे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज। आता पहिल्या वाक्यामध्ये जेव्हा आपण अवतरण चिन्हाचा म्हणजे पंक्च्युएशनचा वापर करू तेव्हा कसं करायचं आहे, टर्नचा टी हा कॅपिटल लिहायचं, टर्न अवे, आणि या वाक्याला आपण कुठं घेऊ, या विधानाला इन्व्हर्टेड कॉमामध्ये, म्हणजे कामा इंटू इन्व्हर्टेड कामा, टर्न अवे कामा, त्यानंतर इन्व्हर्टेड कामा पूर्ण, द मॅन शाउटेड आणि फुलस्टॉप। त्यानंतर दुसरं वाक्य आहे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, याचं कसं होईल पहा, व्हॉटचा W हा कॅपिटल घ्या, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लामेटरी चिन्ह द्यायचं आहे। त्यानंतर मेक 4 वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड, आपल्याला एक शब्द दिलेला असतो त्या शब्दापासून आपल्याला 4 शब्द बनवायचे असतात। शब्द हे 3 शब्द लेटर्सच्या वर असायला पाहिजे, 2 लेटरचे शब्द चालत नसतात, मार्क्स मिळत नाही। तर पहा याच्यामध्ये शब्द कोणता देण्यात आलेला आहे, एक्झामिनेशन, तर एक्झामिनेशनपासून आपण बनवूया नेशन, टीम, मेंट, नेट, टेन, एक्झामाइन या प्रकारचे शब्द। त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी असते याच्यामध्ये राईट रिलेटेड ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन वर्ड। आता पहा आपल्याला ज्या पद्धतीनं लिहायचे असतात त्याच पद्धतीने लिहायचे असतात। आता ॲक्झिक्टिव्ह लिहायचे आपल्याला, ज्यानं दुसरं काही म्हटलं दुसरं लिहायचं असते, जसं ॲक्झिक्टिव्ह लिहायचे आपल्याला म्युझिकचे, म्युझिक कसं कसं असते, तर पहा म्युझिक मेलोडियस असते, म्युझिक वेस्टर्न असते, नाही का, शूटिंग असते, क्लासिकल असते, या प्रकारे म्युझिक। त्यानंतर याच्यामधील शेवटची ॲक्टिव्हिटी आहे पहिल्या प्रश्नामधील 8 मार्काचा प्रश्न असतो आपल्याला त्याच्यामधील, तर पहिलं आहे याच्यामध्ये शेवटचं कम्प्लीट द वर्ड चेन, आपल्याला वर्ड चेन पूर्ण करायची असते। आता पहा इथं आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेलं नाही आहे नाऊनची करायची आहे, व्हर्बची करायची आहे, ॲडजेक्टिव्हची करायची, तर आपण कोणत्याही प्रकारे करू शकतो, परंतु जर इन्स्ट्रक्शन दिली असेल तर त्याच प्रकारची आपल्याला वर्ड चेन पूर्ण करायची असते, हे सुद्धा लक्षात घ्या। इथं शब्द दिलेला आहे आपल्याला ॲक्ट, आता ॲक्टचा शेवटचा लेटर आहे टी, टीपासून टू, टूचा शेवटचा लेटर आहे ओ, ओपासून ओनली, ओनलीचा शेवटचा लेटर आहे वाय, म्हणून वायपासून यू, आणि यूचा शेवटचा लेटर आहे यू,
म्हणून यूजफास यूपासून यूजफुल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये दुसरा प्रश्न असतो दोन मार्काकरता, डू ॲज डायरेक्टेड, क्वेश्चन नंबर वन बी. आता झाला क्वेश्चन नंबर वन ए, लँग्वेज स्टडीचाच भाग आहे, लक्षात घ्या. तर डू ॲज डायरेक्टेड हा दोन मार्काचा प्रश्न असतो. यामध्ये आपल्याला कसं असते की मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फॉलोइंग फ्रेज इन युअर ओन, म्हणजे आपल्याला एक फ्रेज दिलेली असते आणि ती फ्रेज तुम्हाला स्वतःच्या वाक्यात पूर्ण करायची असते. तर पहा, इथं फ्रेज दिलेली आहे टू लुक फॉर, टू लुक फॉर म्हणजे चा शोध घेणे. वी शूड ट्राय टू लुक फॉर द गुड कंपनी, आपण चांगल्या कंपनीचा शोध घ्यायला पाहिजे. त्यानंतर दुसरं असते यूज प्रिफिक्स अँड मेक नाउन्स अँड यूज एनी वन ऑफ इट इन युअर ओन सेंटेन्स. आपल्याला इथं दोन शब्द दिलेले आहेत, त्यांचे नाउन बनवा प्रिफिक्स वापरून, जसं अरेंज आणि ॲसेस दिलेलं आहे, प्रिफिक्स किंवा सफिक्स दोन्ही वापरू शकतो आपण. तर पहा, अरेंजचं रिअरेंज केलं आपण आणि ॲसेसचं असेसमेंट केलं, यापासून वाक्यसुद्धा आपल्याला बनवता येतो. जसं ही रिअरेंज द थिंग अँड स्टार्टेड अ न्यू प्रोजेक्ट. त्यानंतर अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो आपल्याला, तुम्ही पाहून घ्या. ॲड अ क्लॉज टू एक्सपॉन्ड द सेंटेन्स, क्लॉजचा वापर करून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे किंवा वाढवायचं आहे. इफ यू वर्क हार्ड, असं वाक्य दिलेलं आहे आपल्याला, त्याचं कसं होईल, इफ यू वर्क हार्ड यू विल नॉट फेल, जर तुम्ही अभ्यास चांगला केला किंवा का मेहनत चांगली केली तर तुम्ही फेल होणार नाही. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेट नंबर 10 पाहिलेला आहे. तुम्ही अजूनपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघितलेले नसतील 9 पर्यंतचे लँग्वेज स्टडीचे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेले आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्स पहा, तो जो ॲरो दिसतो तुम्हाला, त्या ॲरोला क्लिक करा आणि ते ओपन होऊन जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि तुम्हाला ज्या लिंकवर जे व्हिडिओ पाहायचे असेल, सेट नंबर 1, 2, 3, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर मी असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची ॲक्टिव्हिटी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.